welcome to khan's crop academy good morning student hi we are going to learn agriculture science and technology standard 12 chapter number 9 mushroom production in previous lecture explain the compost preparation for button mushroom cultivation compost preparation या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सुरू केलेलं होतं कल्टिवेशन ऑफ बटन मशरूम टेक्निक बटन मशरूम टेक्निक तर यामध्ये आपण महत्त्वाचं जे काम असतं त्याच्यामध्ये कंपोस्ट प्रिपरेशन जे रॉ मटेरियल आपण वापरणार आहोत बटन मशरूम कल्टिवेशनसाठी त्याला प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे कंपोस्टिंग करणं गरजेचं आहे त्या दोन पद्धती आहेत ज्याला पण लॉंग मिक्चर कंपोस्ट आणि शॉर्ट मिक्सचर कंपोस्ट एक लॉन्ग जे मेथड होती ते अठ्ठावीस ते तीस दिवस लागतात ते कंपोस्ट तयार करण्यासाठी जे मशरूम कल्टिवेशनसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते कंपोस्टिंग करण्याची प्रोसिजर आहे ते लॉन्ग आणि शॉर्ट आहे बघा तर मध्ये फक्त अठरा दिवस लागतात तर ती मेथड शॉर्ट मेथड आपण लेक्चर नंबर मध्ये डिटेल बघितलेलं आहे कशा पद्धतीनं त्याचे इनग्रेडियंट कोणते आहेत कंपोस्टिंग कसं केलं जातं अठरा डे टू डे आपण बघितलं की दोन दिवसामध्ये काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे चौथ्या दिवशी काय करायचं आहे ह्या पद्धतीनं सगळं अठरा दिवसाचं आपण पूर्ण डे टू डे काय करायचं आहे वर्क काय करायचं आहे ते आपण अभ्यासलेलं आहो ते लेक्चर नंबर फाईव्हमध्ये डिटेल ते बघितलेलं आहे आपण तर आज आपण नेक्स्ट स्टेप्स म्हणजे अगोदरच्या दोन स्टेप्स आपण संपलेले आहेत आता थर्ड स्टेप जे मेन स्टेप आहे ते आपण लेक्चर नंबर सिक्समध्ये बघणार आहो तर कल्टिवेशन थर्ड स्टेप्स कोणते आहे कल्टिवेशन

जे मशरूम आपण स्पेसीज वापरत आहोत जसं बटन मशरूम वापरत आहोत ते स्पोर्ट्स जे आपण आहे जसं दही वेगळ्या टाईपचं दही असतं बघा ते कशावर आलो म्हणे मायक्रोविम सगळे सारखे नसतात वेगळी टेस्ट असते बघा तर मायक्रोरिझम जे आपण वापरत आहो त्या पद्धतीनं ते, ते मशरूम तयार होणार आहे तर आपण बटन मशरूमचं स्पॉन वापरणार आहोत त्याचे स्पोर्ट्स वापरणार आहोत आणि शो सोप्या भाषेमध्ये म्हणजे सीड वापरणार आहोत तर ते सीड मिक्सिंग करणं यालाच आपण स्पॉनिंग असं म्हणतो स्पॉन वापरणं स्पॉनिंग मिक्स द स्पॉन इवनली अँड थ्रू द कंपोस्ट जे आपण बेड वापरणार आहो किंवा बॅग वापरणार आहोत त्यामध्ये थ्रोली ते मिक्स करायला पाहिजे चांगलं ते मिक्स करायला पाहिजे स्पॉन रेट ऑफ स्पॉनिंग इज झिरो पॉईंट फाईव्ह टू झिरो पॉईंट सेवन पर्सेंट ऑफ फ्रेश वेट ऑफ कंपोस्ट आपण एका बॅगमध्ये दहा किलो जर वापरत असाल किती किलो दहा किलो आपण कम्पोस्ट वापरत असाल तर आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट टू झिरो पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट वापरायचं आहे त्या प्रमाणामध्ये फ्रेश वेट म्हटलेला आहे त्या प्रमाणामध्ये स्पॉन वापरायला पाहिजे त्या बॅगमध्ये किंवा त्या बेडमध्ये मेंटेन रिलेटिव्ह ह्युमिडिटी इट अबाउट एटी टू नाईन्टी पर्सेंट तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती ह्युमिडिटी एटी टू नाईन्टी पर्सेंट कंट्रोल करायला पाहिजे कारण की आपण जे बटन मशरूम वापरणार आहोत हे कंट्रोल कंडिशनमध्ये ग्रो करणार आहोत काय कंट्रोल कंडिशन तिथं ए सी रूम असणार आहे म्हणजे कंट्रोल रूम असणार आहे जसं टेम्परेचर पाहिजे तेवढं आपण कंट्रोल करणार आहोत टेम्परेचर आहे ट्वेंटी फायव्ह डिग्री सेल्सिअस इन द स्पॉनिंग रूम जे स्पॉनिंग रूम, है। रूम जे आहे स्पॉनिंग रूम त्यामध्ये एंट्री करत असताना अगोदर आपल्याला स्ट्रलाइज करून घ्यावं लागतं पाय म्हणजेच फॉर्मेलिन सोल्युशनमध्ये पाय बुडून नंतर त्या एंट्रीमध्ये करायला पाहिजे की जेणेकरून कंटॅमिनेशन होऊ नये बाहेरचे मायक्रोझिझम आतमध्ये एंट्री करू नये जेणेकरून ते आपला मेडिया आहे जे आपण कंपोस्ट वापरत आहोत त्यामध्ये इतर मायक्रोनिझम जाऊ नये ही दक्षता घ्यायला पाहिजे आफ्टर स्पॉनिंग टू फुल डेव्हलपमेंट ऑफ मायसेलियम इन द कंपोस्ट मग त्या कंपोस्टमध्ये मायसेलियम डेव्हलप होणार मायसेलियम म्हणजे काय एक प्रकारचे रूट म्हणा ना आपण है ना आपण मध्ये बघितलं होतं स्टार्टिंगच मशरूमचं पहिल्या लेक्चरमध्ये आपण मशरूमची डायग्राम पण बघितले तर मायसिलियम सुरुवातीला कोण तयार होणार मायसिलियम तयार होणार आफ्टर फिफ्टीन टू ट्वेंटी डेज शोईंग व्हायटिश स्ट्रेंड्स ऑफ मायसिलियम मग ते मायसिलियम स्ट्रेंड दिसणार त्याचे है ना धागेसारखे असे निघालेले दिसणार किती के स्पॉनिंग केल्यापासून पंधरा ते वीस दिवसांनी तर या पद्धतीनं आपण जे वेल कंपोस्ट तयार झालेलं जे आहे ते अस असं बॅगमध्ये आपण भरून घेणार तर कारण बटन मशरूममध्ये हे बॅग पॅक केली जात नाही हे पॅक केलेलं नसतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॅक केलेली असते देन आफ्टर केसिंग तर स्पॉनिंग केल्यानंतर आपल्याला केसिंग करणं महत्त्वाचं आहे द प्रोसेस ऑफ कवरिंग द कंपोस्ट विथ अ थीन लेअर ऑफ सॉइल और सॉइल लाईक मटेरियल आफ्टर द स्पॉन रन इज नोन एज केसिंग आपण स्पॉनिंग केलं स्पॉनिंग केल्यानंतर एकदम टॉप लेअरमध्ये आपलं जे कंपोस्ट आहे आता बऱ्याच पद्धत आहे बेड तयार करतात कोणी कोणी अगोदर पॉलिथीन स्ट्रीप आच्छादन केले जाते त्यावर हे पूर्ण कंपोस्ट लेअर लावलं जातं आणि त्यामध्ये व्यवस्थित स्पॉनिंग केलं जातं स्पॉनिंग केल्यानंतर टॉप लेअरवर काय केलं जातं केसिंग केलं जातं केसिंग मीन्स द प्रोसेस ऑफ कवरिंग द कंपोस्ट कवरिंग द कंपोस्ट विथ अ थिन लेअर ऑफ सॉइल ऑर सॉईल लाईक मटेरियल आफ्टर द स्पॉन रन इज नोन ॲज केसिंग तर माती का असतं केसिंग त्यामध्ये माती मिक्स असणार त्यामध्ये इतर काही घटक असणार सँड वगैरे लोमी क्वायर पीत वगैरे ते आपण बघणार आहो हे मिक्सचर जे आहे हे मिक्चर, मिक्चर आपण काय करणार जे कंपोस्ट लेअर तयार केलेलं आहे त्याच्यावर ते, ते, ते लेअर लावला जाईल केसिंगचं कशाचं केसिंगचं इट इज डन फॉर प्रोवाईड नेसेसरी स्ट्रेस फॉर इंडक्शन ऑफ फ्रुटिंग नेसेसरी स्ट्रेस आता आपलं जे कंपोस्ट आहे हे पूर्ण कसं असणार आहे इरेटेड असणार आहे कारण ते पूर्ण भुसा वगैरे आहेत आपण स्ट्रॉ वापरलेला आहे हे ना तर कॉम्पॅक्ट असणार आहे का नसणार आहे मग त्याला एक फ्रुटिंग बॉडीला असं धरण्यासाठी काहीतरी मटेरियल लागणार आहे है ना तर तो जो मटेरियल आहे तो केसिंग वापरला जाईल कारण हे पूर्ण लूज असणार आहे आणि केसिंग थोडं कॉम्पॅक्ट मटेरियल असणार आहे त्यामधून ते काय निघणार आहे बटन मशरूम बाहेर निघणार आहे त्याच्यावर आणि ते आपल्याला व्यवस्थित हार्वेस्टिंग करता येणार इट ऑल्सो प्रोवाइड सपोर्ट टू द मशरूम सपोर्टिंगसाठी गरजेचं आहे ना सपोर्टसाठी त्या मशरूमला पूर्ण हे लूज मटेरियल आहे आपण जे कंपोस्ट आहे पूर्ण लूज आहे त्याला असं धरायला मिळणार नाही ना त्यासाठी एक केसिन वापरलं जातं इट इज ऑल्सो सप्लाय वॉटर फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट बॉडी वॉटर सप्लाय आता ते मटेरियल पाणी तेवढं धरून ठेवणार नाही यामध्ये माती वाळू वगैरे जे मिक्स असणार आहे हे पाणी धरून ठेवणार त्याला ओलावा प्रोट होणार आणि ते फ्रुटिंग बॉडी व्यवस्थित ग्रोथ होणार इट मेंटेन ह्युमिडिटी अँड टेम्परेचर इन क्रॉपिंग रूम मग ह्युमिडिटी टेम्परेचर त्या क्रॉपिंग रूममध्ये मेंटेन करणे आवश्यक आहे इट इज प्रेपर्ड बाय मिक्सिंग सॅन्डीलोम सॉईल सॅन्डिलोम सॉईल ज्या सॉईलमध्ये सँडचं थोडं प्रमाण जास्त असतं इतर सिल्ट आणि क्ले पार्टिकलपेक्षा त्याला पण सँडिलोम सॉईल म्हणतो एकदम चिकन माती नाही आणि एकदम खळकाची नाही वाळू वाळू पण नाही मीडियम जे आहे ते सँडी लोम सॉइल विथ यफवायम इन वन इज टू वन प्रपोशन एक टोपला आपण सँडी लोम सॉईल घेतलं तर एक टोपला आपल्याला शेणखताचा घ्यावं घ्यावा लागेल त्याला आपण वन इज टू वन प्रपोशन असं म्हणणार और क्वायर पीथ क्वायर पीथ मागे तुम्हाला मटेरियलमध्ये सगळं दाखवलं क्वायर पीथ वगैरे हो प्लस सॉईल फाय टू वन रेशो किंवा दुसरं घटक म्हटलेलं आहे क्वायरपीत प्लस सॉइल तर पाच टोपले क्वायरपितचे आणि एक टोपला सॉइलचं त्याला म्हणतो आपण फाय टू वन रेशोमध्ये इट इज इस्टरलाइजिंग इन अँड ऑटोक्लो एट थर्टी प्रेशर फॉर वन हवर्स ऑर टू लिटर ऑफ फॉर्मॅलिन इन फोर्टी लिटर वॉटर पर क्यूबिक मीटर मग स्ट्रलायझेशन करून घ्यायचं त्याला ऑटोक्लोमध्ये हे जे मटेरियल वापरणार आपण केसिंगचं ते पूर्ण ऑटोक्लोमध्ये प्रेशर आहे ते थर्टी एल बी एस प्रेशरचं युनिट एल बी एस आहे ना तर एक ते दोन एक ते दोन तास काय करायचं आहे त्याला ठेवायचं आहे देन टू लिटर्स ऑफ फॉर्मॅलिन किंवा ऑर म्हटलेलं आहे वन हवर्स काय करायचं आहे वन हवर्स प्रेशर एवढं एक तर ॲटोक्लोमध्ये स्ट्रलायझेशन करा किंवा दोन लिटर फॉर्मॅलिन इन फोर्टी लिटर्स ऑफ वॉटर पर क्युबिक मीटर आता आपलं जे मटेरियल आहे ते किती क्युबिक मीटर आहे त्या प्रमाणामध्ये काय करायचं चाली चाळीस लिटर पाण्यामध्ये दोन लिटर फॉर्मालिन सोल्युशन काय करायचं सोल्युशन तयार करायचं आणि वन क्युबिक मीटरला एवढं सोल्युशनचं पिशवणार एवढं त्याला काय करायचं बुडून काढायचं किंवा त्याच्यावर सोल्युशन टाकायचं स्ट्रलाईज होणार हे स्ट्रलाईज करण्याची प्रोसिजर आहे नेक्स्ट हे आहे केसिंग मटेरियल या पद्धतीनं माती आहे त्याच्यामध्ये नंतर काय बाळांनो वन इज टू वन काय सँडी लोम सॉईल आणि या फाय याचा मिक मिक्स आहे किंवा कॉयरपीत आणि सॉईल फाय इन टू वन प्रपोशन या पद्धतीने केसिन तयार केलं जातं आता केसिंग लेअर बघा हे हे आपलं पूर्ण कोणतं आहे कंपोस्ट लेअर आहे बघा है।, है ना या डायग्रामवर तुम्हाला एकदम कळणार ले आ, हे पूर्ण कंपोस्ट लेअर आहे एक लक्षात ठेवा बटन मशरूम हे बॅगमध्ये भरल्यानंतरही ते ओपन ठेवायला पाहिजे बाकी याच्यामध्ये बांधलं जातं इथं बांधायचं नाही आहे किंवा बेड असतं काय असतं बेड असतं त्या बेडमध्ये पूर्ण कंपोस्ट भरलेलं असतं किंवा पॉलिथिन स्ट्रिप्स काय केले जाते तयार केली जाते यामध्ये भरलं जातं पण वरचं जे पोर्शन आहे ते ओपन असतं तर हे कंपोस्ट भरून घेतलं आपण त्याच्यामध्ये काय केलं आपण काय केलेलं आहे स्पॉनिंग केलेलं आहे पांढर पांढरं जे दिसत आहे स्पॉनिंग मटेरियल आहे ते काय स्पॉनिंग मटेरियल हे स्पॉन आहे आणखीन वर आहे ना त्या प्रमाणामध्ये कोणत्या प्रमाणामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह टू झिरो पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट हे जे आहे जेवढं वजन आहे तेवढं आपण काय करतो त्या प्रमाणामध्ये आपण स्पॉन वापरतो हे स्पॉनिंग केलं आपण स्पॉनिंग केल्यानंतर याच्यामध्ये थ्रोली थोडं मिक्स करायचं स्पॉन हे स्पॉन आहे वर पण स्पॉन आहे मग याच्यावर आपल्याला काय करणं आवश्यक का आहे केसिंग लेअर करायचं आहे केसिंग टाकलेलं आहे पूर्ण काय टाकलेलं आहे केसिंग केसिंग म्हणजे का काय सँडीलोम सॉईल प्लस एफम किंवा क्वायरपीत प्लस सॉईल आहे हे काय केलं पण लेअर दिलं याला पूर्ण लेअर केलं आणि लेअर कस साठी सगळं आपण बघितलं सपोर्टिंगसाठी आहे ये रे, आ, वाटर सप्लाय करण्यासाठी आहे हे ना तर या उद्देशाने हे केसिंग आहे तर हे केसिंग या पद्धतीने भरलं जातं केसिंग नेक्स्ट बघूया आपण या, या पद्धतीने ओपन ठेवायचं असतं बॅगमध्ये जर भरलेलं असेल तर हे पूर्ण त्याचं ओपन ठेवायला पाहिजे पूर्ण ओपन असतं हे नेक्स्ट क्रॉप मॅनेजमेंट आता त्यानंतर काय काय करावं लागेल आपल्याला कधी हार्वेस्टिंग लाईन हे सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे टेम्परेचर इज मेंटेन ॲट ट्वेंटी टू ट्वेंटी फोर डिग्री सेल्सिअस तापमान वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस मेंटेन ठेवायचं फॉर अ वीक अँड विथ एटी फाईव्ह टू नाईन्टी पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी तर वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान ठेवायचं त्यामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्के रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेंटेन ठेवायला पाहिजे आफ्टर दिस पिरियड लोअर डाऊन द टेम्परेचर टू फिफ्टीन टू एटीन डिग्री सेल्सिअस अँड सप्लाय फ्रेश एअर आफ्टर दिस पिरियड लोअर डाऊन द टेम्परेचर आता वीस ते चोवीस दे पहिले जे एक आठवड्यापर्यंत तापमान जे आता तापमान दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करायचं कमी करायचं आहे पंधरा ते अठरा वर यायचं आहे तापमान कमी करायचं आहे आणि सप्लाय फ्रेश इयर काय करायचं फ्रेश इयर सप्लाय करायचं व्हेंटिलेशन ओपन करायचं द पिन हेड स्टार्ट अपेअरिंग हेड स्टार्ट अपिअरिंग आफ्टर ट्वेल्व टू फिफ्टीन डेज ऑफ केसिंग अँड क्रॉपिंग कंटिन्युअस फॉर अबाउट टू मंथ आता केसिंग केल्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी पीन हेड स्टार्ट होणार त्या केसिंगमधून काय मशरूम निघाला लागणार इथं जे आपण दाखवले ना हे या पद्धतीनं पीन हेड हे निघणार याच्यामधून केसिंमधून निघू लागलं केसीन काय होऊ लागलं निघत आहे याला काय ना पान पीन हेड की दिवसांनी बारा ते पंधरा दिवसांनी केसिंग केल्यानंतर अँड क्रॉपिंग कंटिन्युअस फॉर अबाउट टू मंथ असंच दोन महिन्यापर्यंत आपलं क्रॉप येत राहणार दोन महिन्यापर्यंत क्रॉप येत राहणार आफ्टर पीन हेड ॲट एट टू टेन डेज टू अटेंड थ्री टू फाय सेंटीमीटर इन डायमीटर मग पीन हेड निघाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी तीन ते पाच सेंटीमीटर इन डायमीटरचं मशरूम तयार होणार आहे ना तर ते बारा दिवस हे दहा दिवस म्हणजे एक पंचवीस दिवसामध्ये आपलं हार्वेस्टिंगला पी हे मशरूम काढायला येणार हार्वेस्टिंग ऑफ मशरूम बाय ट्विस्टिंग केअरफुली डू नॉट डिस्टर्बन्स टू केसिंग तर हार्वेस्टिंग ऑफ मशरूम बाय ट्विस्टिंग त्याला काय करायचं आहे ट्विस्टिंग करायचं थोडं फिरवायचं असं ट्विस्ट करायचं तर तुटून येणार ते आणि केसिंग डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यायचं कारण आता सुरूच राहणार आहे हे ना काय सुरू राहणार आहे तर वर्षाकाठी हे ना वर्षाकाठी सहा ते सात वेळेस सा हार्वेस्टिंगला येतं किती सहा ते सात वेळेस हार्वेस्टिंगला येतं तर एकदा आपण हे मटेरियल भरलं की आपलं हे दोन वर्षापर्यंत हे काम देतं डबल डबल भरायची गरज नाही पुन्हा पुन्हा भरण्याची आवश्यकता नसते ड्युरिंग केसिंग अँड क्रॉपिंग पिरियड गिव्ह लाईट वॉटरिंग बाय स्प्रे आता केसिंगवर नेहमी पाणी कसं टाकायचं आहे फवारणीच्या रूपात आपण स्प्रे पंप ना त्याद्वारे काय करायचं पाणी थोडं ओलावा ठेवत राहायचं इट प्रिवेंट ड्राय अँड हार्ड ऑफ केसिंग एक दक्षता घ्यायला पाहिजे की ड्राय व्हायला नको केसिंग आणि हार्ड व्हायला नको कारण ते बाहेर निघणार नाही ना मशरूम मग तर त्याला ओलं ठेवायचं नेहमी अवॉइड हेवी वॉटरिंग ऑल्सो जास्त पाणी द्याय सोडायचं नाही ते अवॉइड करायचं त्याच्या व्यवस्थित फक्त ओलावा राहावं या पद्धतीनं त्याला पाणी देत राहायचं ओलावा ठेवत राहायचं म्हणजेला आपण वापसा म्हणतो वाफसा पद्धतीनं ठेवायचं चिखली होणार नाही आणि ड्राय पण होणार नाही या पद्धतीनं आपण पाणी देत राहायला पाहिजे तर या पद्धतीनं हार्वेस्टिंग केलं जातं ट्विस्ट केलं जातं असं आहे ना तर तो तुटून येतं केसिंगला अजिबात डिस्टर्ब व्हायला नको केसिंग केसिंग डिस्टर्ब व्हायला नको या पद्धतीनं हार्वेस्टिंग करायला पाहिजे किती छान आलेलं आहे बघा मशरूम आहे ना थ्री टू फाईव्ह सेंटीमीटर इन डायमीटर एवढं ते फ्रुटिंग बॉडीचं डायमीटर असतं तर तेव्हा हार्वेस्टिंग करायला पाहिजे या पद्धतीनं हार्वेस्टिंग केल्यानंतर असं तुटून येतं आफ्टर हार्वेस्टिंग इट कॅन बी प्रॉपरली वॉशिंग तर व्यवस्थित ते माती वगैरे लागलेलं काढून घेतात त्याला वॉश आऊट करतात नंतर पॅकिंग केलं जातं चांगलं डब्यामध्ये आहे ना तर एक दोनशे दोनशे ग्रामचे पॅक करतात आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते पॅकिंगचं नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर आपण बटन मशरूम हे व्यवस्थित एंडपर्यंत आपण बघितलेलं आहे हार्वेस्टिंगपर्यंत आपण बघितलं बटन मशरूमचं उत्पादन कसं केलं जातं ह्या दोन लेक्चरमध्ये आपण संपलेलं आहे कारण याची प्रोसिजर लेंगदी आहे थोडं कॉस्टली आहे केअरफुली करावं लागतं स्किल एन नॉलेज असायला पाहिजे आणि याला कंट्रोल कंडिशन असणं आवश्यक आहे त्याला मार्केट डिमांड ही भरपूर असतं तर या व्यतिरिक्त आणखीन काही मशरूमवर यूट्यूबवर व्हिडिओ असतात बघा ते तुम्ही बघू शकता हे आपल्या टेक्स्टबुकनुसार आपण बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं आणि थोडंफार आपण पार, बाहेरचं थोडं म्हणजेच नॉलेजसुद्धा आपण सांगितलं की जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होणार आणि तुम्हीसुद्धा हे व्यवसाय करू शकतात तर बरेच यूट्यूब आहेत उपलब्ध हिंदीमध्ये आहेत काही मराठीमध्ये आहेत तर हे बटन मशरूमला जास्त स्कोप आहे तर टेक्निक पण आहे याच्यामध्ये आणि भरपूर उत्पादनसुद्धा मिळतं परंतु कंट्रोल कंडिशन असणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया तर दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार वीस या दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा देत आहे दिवाळीमध्ये आपण मशरूम कल्टिवेशन हे संपणारच आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया थँक्स जय जवान जय किसान